तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, जे आकाश पालवे त्यांच्या शेतामध्ये जे हार्वेस्टर आलं आहे ऊसतोडीसाठी. आधीच ऊसाला खूप उशीर झालेला आहे, जवळपास 16 महिने होऊन गेले आणि ते आता ऊसतोड आलेलं आहे. तर ऊसाचे शेतकरी आहेत, जे ऊसाचे मालक आहेत ते आपल्या दोन शब्द बोलतील. आम्हाला हे हार्वेस्टर चांगलं आहे का कसं आहे? चांगलं हार्वेस्टर शेतकऱ्याकरता चांगलं पण आहे, तसं आणि वाईट पण आहे. अडीअडचणीला कामात येतं ते, पण शेतकऱ्या नुकसान भरपूर होतं. नुकसान काय होतं? यांनी 5 टन एकरी नुकसान होतं. किती नाही म्हटलं तर 10-15 हजार रुपये नुकसान होतं. काय वाटतं, हार्वेस्टर चांगलं आहे का नाही आहे शेतकऱ्याला? शेतकऱ्या करता तसं का बरं चांगलं पाहिजे. हा का नुकसान काय होती काही? नुकसान भरपूर होतं. एकरी 5 टनाचं नुकसान होतं. एकरी 5 टनाचं नुकसान होतं. ओके. पालवे यांचं म्हणणं आहे की हार्वेस्टर चांगलं आहे ऊसतोडीसाठी, पण त्या नुकसान पण होतं शेतकऱ्यांची. पण ऊसतोड मजूर नाही आले तर हे खरंच चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी एकंदरीत. आता सध्या ऊसतोडी लेट झाली आहे. तर आकाश पालवे सांगते, आपल्याला किती दिवस लेट झालेला आहे सांगा एकदा. 4 महिने लेट झाली. 4 महिने. हा, 4 महिने लेट झाली म्हणजे ऊसाचा उतारा घटतो आणि त्यांनी शेतकऱ्याचं बरंच नुकसान होतं. वेट पण घटतं. वेट पण घटतं असं यांचं म्हणणं आहे. तर धन्यवाद तुम्ही.